आता हे जर आपलं माल दिसतोय त्या माला किंवा हे मालाची शायनिंग दिसतंय त्याच्या त्या पाठीमागचं रहस्य किंवा त्या पाठीमाग तुम्ही घेतलेलं व्यवस्थापन किंवा काळजी ती कशी घेतली? सगळ्यात शेतकरी बांधवांना नमस्कार. आपण आपला सांगोला तालुका डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे, पण गेल्या 2 वर्षापासून पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला डाळिंब शेती पिकवून अवघड झालेला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं तेल्या, मर आणि कुजवा हा डाळिंबाला भयानक त्रास दिला, पण त्याच्यासुद्धा आम्ही 20 आणि 21 सालामध्ये भयानक आम्हाला उत्पादनामध्ये घट मिळाली. पण त्याच्यावर काय पर्याय असतो तर आम्ही काही शेतकऱ्याचा अनुभव ऐकलं, जिथं काही चांगले शेतकरी होते तिथं जाऊन आम्ही आमच्या शेतामध्ये काही प्रॅक्टिसमध्ये बदल केले. ते प्रामुख्यानं बदल करत असताना हे जे आज आपल्याला डाळिंब दिसतंय ह्या डाळिंबाला कुठेही डाग नाही, पण या 2 वर्षामध्ये एकही असं फळ नव्हतं की त्याला डाग नाही. पण मागच्या 2 वर्षात पण आता हे आपल्याला की आम्ही जे काही कलर हा एकसारखा कलर, तर ह्यासाठी आम्ही काय केलं की आपल्या जे पावसानं प्रमाण वाढल्यामुळं जे काही प्रॉब्लेम येतात त्यासाठी पहिल्यांदा आम्ही आमच्या शेतामध्ये झाडाला बेड करून घेतले, दोन्ही बाजूला उंचवटा तयार केला, दोन्ही बाजूच्या बेड मधून पाणी निघायला सोय केली, म्हणजे पाण्या निचराची व्यवस्थापन तुम्ही केली, चांगलं केलं. त्यानंतर काय केलं की पाऊस पडून जे पाणी ओला, आता आमची जमीन काळी आहे, गावंतरची जमीन आहे गावाशेजारची, पण ह्या जमीन पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, पण ह्याला आम्ही आता प्लास्टिक मल्चिंगचा वापर केला ह्या वेळेस की जेणेकरून किती पाऊस पडला तर त्या बेडवरती एक थेंब पाणी न थांबलं पाहिजे आणि ते दोन्ही मल्चिंगच्या बेडवरचं पाणी निघून जायला आम्ही आमचे जे बांध होते मोठे बांध पहिले की जमिनी धूप होऊ नये किंवा पाणी वाहून जाऊ नये, पण ते बांध आम्ही कमी केले आणि ते दोन्ही बेडच्या मधलं पाणी निघून पहिला झुटला काम केलं. म्हणजे बेडवर कायम अपसरा, हा कायम अपसरा, आमचा पाऊस जरी पडत असला तरी आम्हाला पाणी द्यायची गरज वाटली त्याला, नाहीतर ह्याच्या आधी की ते ओलावाच हटत नव्हता त्यामुळे व्हाईट रूट चालला नाही आणि त्यामुळे बॅक्टेरियल स्पॉट किंवा इतर किती औषध मारा की ते आम्हाला त्याचा रिझल्ट येत नव्हता. बरोबर, मग त्याचा तुम्हाला आता फायदा आपल्याला हा माल बघून तर दिसतोय. आज तुम्हाला सांगतो हा माल आमच्या बागेमध्ये आजच आपल्याकडे कन्याकुमारी व्यापारी आलते PNB म्हणून, त्यांनी आज हा डाळिंब बघडल्यानंतर ते म्हणले महाराष्ट्रात मी फिरलो पण अशा कवचितच बाग आम्हाला बघायला मिळतात की एवढ्या सुंदर क्वालिटीच्या बनणाऱ्या, नाहीतर बऱ्याच ठिकाणी बघतोय म्हणले तेल्या, मर ह्यांना शेतकरी ग्रासलाय आणि कुजवा, प्रत्येक फळ कुजवा आणि दांबऱ्या डागानं बाद झालंय, पण असं आज बघून ते खुश झाले एकदम. 2 तास ते आज कटिंग होत होती आमच्या. आता हा जर सदर कटिंग तुमची चालू आहे त्याचा रेट तुम्हाला काय मिळाला? आज आम्हाला आज मार्केट थोडं गुजरात आणि राजस्थान मधला माल चालू झाले असल्यामुळं आज ऍक्च्युली ह्याचा 150 रुपये भाव पाहिजे होता, पण आम्हाला आज 111 रुपये भाव मिळालाय 100 ग्रॅमच्या पुढचं सरलट झिरो कटिंग, की ह्यामध्ये जरी थोडं थ्रिप्स असलं तरी त्यांनी चालवून घ्यायचं, एखादा नॉर्मल डाग असला तरी चालवून घेतात ते, आणि 100 ग्रॅम पासून पुढे फूट पंक्चर बाजूला काढून आम्ही आज 111 रुपयेनं भाव केलेला आहे. बरं, आता ही आजची कटिंग जी झाली तुमची किती टनाची झाली? आज बरोबर 5.5 टन माल निघालेला आहे आमचा. 500 झाडामध्ये दुसरा तोडा 5.5 टनाला निघालेला आहे, पहिला तोडा 6 टन निघाला होता, म्हणजे 600 झाडात 11 टन माल निघाला आमचा. बरोबर, तर मग तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल? तुम्ही एवढं चांगलं फळ आणलंय मग त्यासाठी वेगळं काय करावं लागेल त्यांना? आता फक्त आपण सांगितलं की बेडवर मल्चिंग केली आणि पाणी निघून जायला, ती सगळ्यात प्रामुख्यानं पहिली गरज आहे. पहिल्या व्यतिरिक्त अजून काय काय केलं त्यासाठी? आपण पहिला झुटला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे, ह्यासाठी आपल्या डाळिंब सोडून जे इतर जमिनी आहेत आपण ज्वारी बाजरी घेतो, पण आता सध्या गरज आहे की डाळिंबाला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी हिरवळजी खताचा वापर आहे, पण आमचे जेवढे एकर बाग आहे तेवढे एकर आम्ही रिकाम्यांना, ज्यावेळेस आपण बाजरी पेरतो जून मध्ये त्यावेळेस आम्ही तागाचं पीक घेतो आणि ते तागाचं पीक पूर्ण कुजवून आम्ही बागेमध्ये घालतोय, जेणेकरून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. पालापाचोळा जर तुमच्या जमिनीत वाढला तर जीवाणूची संख्या एवढी झपाट्यानं वाढते. आपण म्हणतोय मी लिक्विड दिलं पण त्याचा मला रिझल्टच आला नाही, त्याची कारण आहे ती की आपल्या जमिनीतला पालापाचोळा कमी झालाय. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी आता की कडबा कुठे आले, पहिले इळतीने वैरण चिरली का निम्म चिपाडी उकरून देतात होते आणि ती सगळा पालापाचोळा शेतात येत होता, पण ते आडबा कडबा कुटीमुळे पालापाचोळा येईना, त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचा मित्र गांडूळ असणारा, गांडूळ संपलंय, जीवाणू संपल्यात जमीन सगळी कॉम्पॅक्ट झाली आहे, घट्ट झाली आहे, आणि आपण म्हणतोय की माझ्या मुळावरती सूत्र कोमी झाल्या, मुळावरती गाठी आल्या, नेमॅटोड झाला, मग आपण त्यासाठी चांगल्या कंपनीचं औषध सोडून आपण पुन्हा जो जमीन नापिकतेकडे चाललोय त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं जेवढे 5 एकर बाग आहे 5 एकर मोकळ्या रानामध्ये तुम्ही हिरवळीचं खत करा, त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही डाळिंबाला घाला, एवढं जर केलं प्राथमिक आणि रेस्ट पिरियडमध्ये सगळ्यात मोठं काम आहे.
भार संपल्यानंतर शेतकरी काय करतो, माझ्या 600 झाडाचं 15 लाख झालं हवेत तिकडे जातच नाही. पण आमचं काम खरं, भार संपल्यानंतर त्यातले काय ठराविक रक्कम आम्ही बाजूला काढतोय आणि त्या बागेसाठी लागणारं शेणखत, लागणारी त्याची छाटणी, त्याचं पेस्टिंग, ही पूर्ण काम आम्ही एक महिन्यात उरकून घेतो. आणि रेस्ट पिरियड मधले जे काही स्प्रे आहेत, तुम्हाला सांगतो कुठलाही रोग आज आलाय ना उद्या आपल्या अटॅक झालाय असं नाही, त्याची क्रिया अगोदर 2-3 महिने झालेली असते आणि ती क्रिया सायकल तुम्हाला ब्रेक करण्यासाठी रेस्ट पिरियड मध्ये आपण काम करणं गरजेचं आहे. आम्ही गेली 10 वर्ष झालं निर्याचम डाळिंब पिकवतोय, पण निसर्गानं भयानक रुद्र रूप धारण केले. आपल्या ह्या भागामध्ये पावसाची एवढी आपल्याला सवय नव्हती, दुष्काळी भागातला दुष्काळ असल्यामुळे डाळिंब आपल्याकडे आलं. पण आता आपल्याला ह्याच्यावर सुद्धा मात करून आम्ही ह्या वर्षी 2 वर्ष आम्हाला त्रास झाला, आम्हाला उत्पादनाला जी खर्च आला तेवढा सुद्धा निघाला नाही. पण ह्या वर्षी आम्ही 100 रुपये खर्च केला, आम्हाला 300 रुपये मिळाले. तर असं शेतकऱ्यानं जर नियोजनबद्ध काम केलं तर नक्की आपल्याला यश